एक बैठक झाली इंडिया बैठक झाली इंडिया समिटची बैठकीच्या अगोदरची आढावा बैठक होती. कशा प्रकारची बैठक झाली, काय काय त्यामध्ये ठरवलं? नक्कीच इंडिया अलायन्स या आमच्या प्रमुख राजकीय पक्षांची एक बैठक आत्ता झाली, पार पडली. हे जे ग्रँड हयात हॉटेल आहे वाकोला, येथे 31 आणि 1 तारखेला देशातले 28 प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येतील, पाटणा, बँगलोर आणि आता मुंबई. आजच्या बैठकीला प्रामुख्यानं माननीय शरद पवार, माननीय उद्धव साहेब हे प्रमुख नेते उपस्थित होते. आम्ही सगळे शिवसेनेकडून किंवा काँग्रेसचे नेते होते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते, शेका पक्षाचे नेते आले होते, जनता दल युनायटेडचे नेते होते. आणि साधारण बैठकीत आढावा जी बैठक म्हणतो की काय तयारी आहे, त्या बैठकीमध्ये काय अजेंडा असायला पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा झाली. 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब हे 31 आणि 1 तारखेच्या कार्यक्रमासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला देतील. बघा, इथे महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी जरी असली तरी ह्या इंडिया मीटचं ज्याला तुम्ही होस्ट म्हणता, आयोजक पद हे शिवसेनेकडे आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडे आहे. आणि आमच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, इतर पक्ष आहेत, त्याच्यामुळे मुख्य भूमिकेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे साहेब. हे जे इंडिया गट जो एकत्र येतोय त्या भयातून सगळं होत आहे, जी भीती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे ही आमची एकी तोडायची, आमच्यातला काही प्रमुख लोकांवर दबाव टाकायचा, त्यांना निर्णय बदलायला लावायचा. पण अशा किती धाडी जरी घातल्या किंवा दबाव टाकला तरी आमच्या इंडिया गटातला एकही पक्ष इकडे तिकडे जाणार नाही. चला, थँक्यू. महाविकास आघाडीची लोकसभा जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली आहे, सत्र हे कुठेतरी सुरू झाले, जितकं विरोध हे जे इंडिया गट जो एकत्र येतोय त्या भयातून सगळं होत आहे, जी भीती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे ही आमची एकी तोडायची, आमच्यातला काही प्रमुख लोकांवर दबाव टाकायचा, त्यांना निर्णय बदलायला लावायचा. पण अशा किती धाडी जरी घातल्या किंवा दबाव टाकला तरी आमच्या इंडिया गटातला एकही पक्ष इकडे तिकडे जाणार नाही. चला, थँक्यू. महाविकास आघाडीची लोकसभा जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली आहे, हे जे इंडिया गट जो एकत्र येतोय त्या भयातून सगळं होत आहे, जी भीती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे ही आमची एकी तोडायची, आमच्यातला काही प्रमुख लोकांवर दबाव टाकायचा, त्यांना निर्णय बदलायला लावायचा. पण अशा किती धाडी जरी घातल्या किंवा दबाव टाकला तरी आमच्या इंडिया गटातला एकही पक्ष इकडे तिकडे जाणार नाही. चला, थँक्यू. महाविकास आघाडीची लोकसभा जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली आहे. आसाम आणि ईशान्येकडल्या राज्यातून काही पक्ष नव्यानं सामील होण्यासंदर्भात आमच्याकडे विनंती आलेली आहे. त्या संदर्भात लवकरच माननीय उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार एकत्र बसून निर्णय घेतील. सर, महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी आणि असे अनेक छोटे पक्ष आहेत, त्यांच्याशी काही तुम्ही सुरू आहे का? त्यांनी जे एक संघटन स्थापन केलं 11 पक्षाचं, बरं का, प्रागतिक पक्षाचं, प्रागतिक पक्षाचं, बरोबर ना, प्रागतिक तोच, प्रागतिक आघाडी, त्यांच्यातर्फे आज जयंतराव पाटील आजच्या बैठकीला उपस्थित होते. नक्कीच या देशामधल्या अशा प्रत्येक घटकाचा आम्हाला सपोर्ट पाठिंबा आहे ज्यांना हुकुमशाही विरुद्ध लढाई करायची. सर, आपण एकीकडे इंडियाची बैठक होते, गेली बैठक, आसाम आणि ईशान्येकडल्या राज्यातून काही पक्ष नव्यानं सामील होण्यासंदर्भात आमच्याकडे विनंती आलेली आहे. त्या संदर्भात लवकरच माननीय उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार एकत्र बसून निर्णय घेतील. सर, महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी आणि असे अनेक छोटे पक्ष आहेत, त्यांच्याशी काही तुम्ही सुरू आहे का? त्यांनी जे एक संघटन स्थापन केलं 11 पक्षाचं, बरं का, प्रागतिक पक्षाचं, प्रागतिक पक्षाचं, बरोबर ना, प्रागतिक तोच, प्रागतिक आघाडी, त्यांच्यातर्फे आज जयंतराव पाटील आजच्या बैठकीला उपस्थित होते. म्हणजे त्यांचाही इंडियाला सपोर्ट आहे असं आपण?
नक्कीच या देशामधल्या अशा प्रत्येक घटकाचा आम्हाला सपोर्ट पाठिंबा आहे ज्यांना हुकुमशाही विरुद्ध लढाई करायची. सर आपण एकीकडे इंडियाची बैठक होते गेली बैठक ते या शेतकऱ्यांनी करायचं काय असं प्रश्न. हे जे सरकार आहे हे बहुतेक कांद्याच्या प्रश्नावर कांदा उत्पादकांना शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणार असं एकंदरीत त्या राज्यातलं चित्र आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेकदा रस्त्यावर दूध ओतलं जातं, कांदा टाकला जातो, टमाटो फेकला जातो. हां आणि आता कांदा उत्पादक शेतकरी हा आत्महत्या करेल की काय अशा प्रकारचं चिंतेचं वातावरण आमच्या सरकारसमोर तयार झालेलं आहे. खरं म्हणजे या देशाला आजही चांगला कृषीमंत्री लाभलेला नाही, महाराष्ट्राला आजही चांगला अभ्यासू कृषीमंत्री लाभलेला नाही आणि कांद्यावरून जी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. बघा देवेंद्र फडणवीस साहेब जपानला आहेत, आनंद आहे, ते जपानवरने घोषणा करत आहेत. धनंजय मुंडे कृषीमंत्री दिल्लीत जात आहेत, त्यांना फडणवीस साहेब काय घोषणा करत आहेत ते माहीत नाही आहे. इथे कोणते निर्णय निर्याती संदर्भात घेतले जात आहेत ते आमच्या राज्याच्या कृषीमंत्र्यांना माहीत नाही. फक्त श्रेय घेण्यावरून या कांद्याच्या संदर्भात जी लढाई सुरू आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं होत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.